नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? लॉरेल्स इरावर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वर्क अँड एनर्जी लेक्चर नंबर 6, आणि त्यामध्ये आपण आज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आणि खूप काही बघणार आहोत. हे लेक्चर नंबर 7 आहे. ओके, हे लेक्चर नंबर 7 आहे. जर तुम्ही बाकीचे लेक्चर जर बघितले नसेल तर बघून घ्या. एटकेनीवर एक आय बटन येत आहे, तिथून तुम्ही जाऊन बघू शकता, किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि चॅनलवर लेक्चर देखील आहे, इथं जाऊन बघा. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन जो आहे तो होमवर्कचा आहे. ओके, हा होमवर्कचा आहे. मी काल होमवर्क दिला होता. ओके, आणि मी हा खरं तर कालच घेणार होतो, पण हा होमवर्क असल्यामुळे आणि काल थोडा टाईम नसल्यामुळे लेक्चर देखील आलं नाही. आणि ॲक्च्युली परवा दिवशीही मी घेणार होतो, पण सो थोडासा हे असल्यामुळे, टाईम कमी असल्यामुळे आपण हा होमवर्कसाठी दिला होता. तर बघा, हा क्वेश्चन वाचून घ्या पहिल्यांदा. बघा क्वेश्चन काय म्हणते. एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवर एक पाण्याची टाकी आहे, आणि ते किती आहे हे आपल्याला, तर ते 500 किलोग्रामची वॉटर आहे. ओके, केजी वॉटर आहे, 500 KG वॉटर आहे. तर आपल्याला विचारले, ओके, तर त्यामध्ये एनर्जी स्टोर किती असेल, पोटेन्शियल एनर्जी स्टोर किती असेल हे आपल्याला, तर आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर ऑन वॉटर. आपल्याला हे काढायचं सांगितलं की त्या वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर किती आहे, तर ते काढायचं आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिलेलं आहे, वॉटर दिलेलं आहे किती, किती दिलेलं आहे आपल्याला, 500 KG वॉटर. ओके, 500 KG वॉटर दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. त्यानंतर आपल्याला हाईट दिलेली आहे. हाईट दिलेली आहे, ओके, हाईट दिलेली आहे. हाईट दिलेली आहे आपल्याला किती, 10 मीटर. तर बघा, इथे वॉटर किती दिलेलं आहे, म्हणजे हाईट किती दिलेली आहे, तर हाईट दिलेली आहे आपल्याला इथे, ओके, हाईट दिलेली आहे आपल्याला इथे, हाईट. तर किती दिलेली आहे हाईट आपल्याला, 10 मीटर हाईट, 10 मीटर, 10 मीटर. ओके, वॉटर, वॉटर. ओके, त्यानंतर हाईट दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे हाईट, 10 मीटर, बरोबर. 10 मीटर पर्यंत वर पोहोचलेली असेल बिल्डिंग. ओके, 10 मीटर
खालून वरपर्यंत, ओके, त्या बिल्डिंगच्या खालून वरपर्यंत हे 10 मीटर असेल, बरोबर. हाईट 10 मीटर, ओके. हे 10 मीटर कुठून असणार आहे, बिल्डिंगच्या, ही बिल्डिंग आहे समजा, ही बिल्डिंग कोणाची आहे, आपल्या शेळवल्लीची. आणि इथे आहे ती बॅलर हे जे, ओके. तर पाण्याची टाकी इथून 10 मीटरपर्यंत आहे, वरपर्यंत, ओके. तर आता इथं मास दिला आहे आणि त्या बिल्डिंगची हाईट दिली आहे, किती आहे, 10 मीटर. आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की ते पाणी जे आहे तर ते पाणी रेस्ट पोझिशनला आहे, बरोबर. पाणी जे आहे तर ते पाणी रेस्ट पोझिशनला आहे, ओके. तर तिथं पोटेन्शियल एनर्जी किती लागेल हे आपल्याला विचारलं आहे, बरोबर. काय विचारलं आहे आपल्याला, की पाणी रेस्टमध्ये आहे आणि तिथं पोटेन्शियल एनर्जी किती आहे, किती लागते तर ते विचारलेलं आहे. तर इथं विचारलं आहे पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करून दाखवा म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला काढूयात आपण पोटेन्शियल एनर्जी. तर चला, जय हो सायन्स बाबा की, ओके. 1 2 3 4 सायन्स बाबा की जय जय कार. चला, आपण हे बघितलं आहे की ते पाणी रेस्टला आहे, पाणी रेस्टला होतं, त्या पोझिशनला त्यावर कोणती एनर्जी लागते, तर त्यावर पोटेन्शियल एनर्जी लागते, बरोबर, लागत आहे, बरोबर, लागते. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, ओके. तर काय आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, तर चला आपण ते पहिल्यांदा लिहूयात. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला ई इज इक्वल टू एम जी एच, बरोबर. हा आहे फॉर्म्युला. बरोबर, हा फॉर्म्युला आहे, हे आपल्याला माहिती आहे, कारण हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी काय केलेलं आहे, बघितलेलं आहे, बरोबर. जर प्लीज फ्रेंड्स, जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर बघा, आय रिक्वेस्ट, कारण त्यातला हा न्यूमेरिकल आहे, ओके. तर ते बघून घ्या अगोदर. तर बघा इथे येईल एम जी एच, बरोबर. आता ही एम जी एम काय आहे, एम याचा मास दिलेला आहे, बरोबर. हा एम काय दिलेला आहे आपल्याला, एम याचा मास दिलेला आहे, बरोबर. एम काय दिलेला आहे आपल्याला, एम याचा मास दिलेला आहे, ओके. आणि मास दिला आहे एम आपल्याला, तर किती आहे, तर तो 500 kg आहे, बरोबर. एवढा आहे 500 kg. तर आता काय कन्वर्ट, म्हणजे ते काय कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, काय काहीही कन्वर्ट करायची गरज नाही आहे, ओके. इथं काहीही कन्वर्ट करायची गरज नाही, पण जर आपण इथं बघितलं ते काहीही करायची गरज नाही आहे कन्वर्ट, तर तरीही आपण एक याला मल्टीप्लाय करू, बघूयात काय ते. ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे, 9.8. कधीही लक्षात ठेवा, दुनिया इकडली इकडे झाली तरी, मल्टीप्लाय बाय 10, मल्टीप्लाय बाय ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय लक्षात आहे हे आपल्याला माहिती आहे, 9.8. हाईट किती दिलेली आहे, 10 मीटर, बरोबर. आता याला तर याला मल्टीप्लाय करा, ओके. मल्टीप्लाय केल्यानंतर जी 500 मल्टीप्लाय बाय 10,
तर 5009.8 येईल आणि मग ओके तर पुढं इथं काय येईल पी ई इज इक्वल टू पी ई पी ई इज इक्वल टू 4900 जूल. ओके एवढी व्हॅल्यू येईल जूलमध्ये येईल. ओके जूलमध्ये येईल हे आणि ओके तर इथं जी काही इथं पोझिशन पोटेन्शियल एनर्जी एक टाईपची एनर्जी आहे आणि तो जो आहे तो ह्या एनर्जीचा फॉर्म्युला आहे. कोणता? हा ओके तो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. हा बरोबर. पी ई पी ई इज इक्वल टू पी ई इज इक्वल टू जूल हा आहे पोटेन्शियलचा फॉर्म्युला. हा लक्षात ठेवा. बरोबर हा आहे फॉर्म्युला त्याचा. बरोबर आय होप लक्षात आलं असेल हे तुमच्या. तर अशा टाईपचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतो पण वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. कसा? तर बघा अशाच पद्धतीने विचारलं जाऊ शकतं पण वेगळ्या पद्धतीनं फिरवून विचारलं जाऊ शकतं. आता इथून पुढं क्वेश्चन तुम्हाला जे आतापर्यंत तर नाही पण इथून पुढं क्वेश्चन तुम्हाला काही काही ठिकाणी फिरवून विचारले जाणार. बरोबर फिरवून विचारले जाणार हो. कारण का आता तुम्ही फिरवून विचारले जाणार क्वेश्चन. बरोबर. तर अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पण फिरवून विचारले जाऊ शकतात. बरोबर. तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी तर एनर्जीचे टाईप किती किती आहेत बघा. पहिला आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिक बघा इलेक्ट्रिकल एनर्जी आहे मेकॅनिकल एनर्जी आहे हीट एनर्जी आहे साऊंड एनर्जी वाईट एनर्जी न्यूक्लिअर एनर्जी केमिकल एनर्जी सो मेनी एनर्जी खूप एनर्जी आहे. हे सगळं जग कशाने बनलेलं आहे? एनर्जीनं बनलेलं आहे. मी जी बोलतोय त्यात देखील एनर्जी आहे. बरोबर. बरोबर. हा तुमचा मोबाईल चालतोय त्यात देखील एनर्जी आहे. लॅपटॉप चालतोय त्यात देखील एनर्जी आहे. हा पंखा चालतोय त्यात देखील एनर्जी आहे. बॅटरी चालतेय त्यात देखील एनर्जी आहे. तुमची गाडी चालतेय त्यात देखील एनर्जी आहे. कोणती एनर्जी आहे? मेकॅनिकल एनर्जी. त्यानंतर कसं काय मेकॅनिकल एनर्जी? कारण त्यात मशीन आहे. बरोबर. तुमची बॅटरी चालतेय ती कशामुळे त्यात काय होती? एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी का? कारण त्यात इलेक्ट्रिसिटी असते. बरोबर. तुमची टी व्ही चालतेय आता बघा तुमची टी व्ही चालत असेल इलेक्ट्रिक एनर्जी. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात इलेक्ट्रिक एनर्जी. चला आता प्रवचन सुरू होणार आहे बघा. तर आता इथे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज येत आहेत प्रवचनाला आपल्या कीर्तनाला. तर चला आपण कीर्तन सुरू करूया. ते बघा समजा तुमच्या घरी टी व्ही असेल. बघा तुमच्या घरी आता आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिक एनर्जी बघणार आहोत. बरोबर. समजा तुमच्या घरी टी व्ही असेल. ओके. तर तुमच्या घरी टी व्ही असेल तर ती कशामुळे चालते हा कधी विचार केला आहे का तुम्ही? तर टी व्ही जी आहे ती इलेक्ट्रिक एनर्जीमुळे चालते. टी व्ही जी आहे ती इलेक्ट्रिक एनर्जीमुळे चालते. त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण स्विच ऑन करू समजा हे स्विच आहे टी व्हीचं. ओके. हे स्विच ऑन केलं की काय होतं? स्विच ऑन केल्यावर बरोबर स्विच ऑन केल्यावर टी व्ही चालू होणार. बरोबर. त्यानंतर त्यात काहीतरी चित्र दिसणार. बरोबर. त्यानंतर आवाज जे साऊंड येणार. बरोबर. ते साऊंड येतो तिथं काय झाले? साऊंड एनर्जी.
बरोबर, आपण स्विच ऑन केलं आणि टी व्हीवर चित्र दिसू लागलं, ते कशामुळे झालं? तर कशामुळे? इलेक्ट्रिक एनर्जीमुळे. कारण आपण तिथे इलेक्ट्रिसिटीचं स्विच ऑन केलं म्हणून, बरोबर, इलेक्ट्रिसिटीचं स्विच ऑन केलं म्हणून आपल्याला हे दिसलं. आता एक पुढे बघा, जसं की एक पंखा आहे, ओके, एक पंखा आहे आणि तो पंखा जो आहे, तर बघा समजा पुढे एक एक्झाम्पल मी घेतलं, एक पंखा आहे आणि तो पंखा समजा भिंकतोय, बघा एक पुढे एक्झाम्पल आहे, बघूयात आपण. बघा हा एक पंखा आहे, ओके, तर बघा हा पंखा आहे, ओके, हा काय आहे, हा पंखा आहे, हा आहे पंखा, बरोबर, जनरली हा आहे पंखा, तर हा पंखा दिसत असेल तुम्हाला. एक सेकंड, इथे काहीतरी आहे का? बघा हा आहे पंखा, ओके, फॅन आहे, हा आहे तुमचा सेल, बरोबर, हा आहे स्विच. तर बघा हा पहिल्यांदा आपण याला स्विच ऑन केलं, बरोबर, तुमच्याकडे देखील पंखा असेल, स्विच ऑन केलं, स्विच ऑन केलं की हा पंखा भिंकतो, बरोबर. इथे हा स्विच ऑन का गेला? कारण ह्यातून इलेक्ट्रिसिटी गेली, याच्यातून, याच्यातून काय गेली? इथून इलेक्ट्रिसिटी गेली, बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल याच्यातून काय गेली? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी गेली याच्यातून, इथून अशा पद्धतीनं, बरोबर. मग इथे आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी झाली, ओके, या हा सेल, बरोबर, याच्यात आपण इलेक्ट्रिसिटी स्टोअर केलेली आहे. इथून याच्यात गेलं, बरोबर, या वायर थ्रू इथे गेलं आणि हा पंखा भिंगू लागला, बरोबर, हा पंखा काय लागला? भिंगू लागला, बरोबर. तर बघा इथे मॅकॅनिकल एनर्जीचं देखील एक्झाम्पल येतं की हे पंखा भिंकतोय, पण कशामुळे भिंकतोय? कशामुळे भिंकतोय? याच्या आतमध्ये एक मोटर आहे, बघा इथे एक मोटर आहे, ओके, ती मोटर पहिल्यांदा भिंगते, बघा या मोटरचं या ठिकाणी जे पुढचं आहे तर ते या ठिकाणी जॉईन केलेलं असतं, बरोबर. पहिल्यांदा पंखा, ती मोटर जे आहे ते या ठिकाणून करंट जो आहे स्विच ऑन केल्यावर, आपण या ठिकाणी स्विच ऑन केलं तर या ठिकाणून पंखा काय होतो, ती इंजिन काय होतं, त्याची काय मोटर आहे ते भिंकती, ते भिंकल्यानंतर तिथं काय होते? मॅकॅनिकल एनर्जी झाली, बरोबर, ती मॅकॅनिकल एनर्जी झाली मोटर भिंगल्यामुळे आणि त्यानंतर हा पंखा भिंकतो, बरोबर. आय होप तुम्हाला हे कळलं असेल आता की पहिल्यांदा या ठिकाणाहून इलेक्ट्रिसिटी जाते, स्विच ऑन केलं आपण, बरोबर, इलेक्ट्रिसिटी याला मिळाले, या ठिकाणी पंखा आहे, पंख्याला इंजिन म्हणजे काही मशीन आहे, इंजिन ती भिंकते, कारण का मशीन काय असते? मॅकॅनिकल एनर्जी, बरोबर, तर ती भिंकते आणि त्यानंतर पंखा चालू होतो. तर बघा एकदा आपण हे व्हिडिओ देखील बघूयात. बघा आता स्विच हे सेल आहे, हा फॅन आहे, बघा या ठिकाणाहून इलेक्ट्रिसिटी जाते, मी जसं सांगितलं की तसं त्या पद्धतीनं, ओके, ओके, बघा या ठिकाणाहून इलेक्ट्रिसिटी जाते, या ठिकाणाहून ही इलेक्ट्रिसिटी जाते, इथं हा स्विच आहे, स्विच ऑन केलं की या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जाईल, तर बघा स्विच ऑन केलं, स्विच ऑन केलं, स्विच ऑन केल्यानंतर काय झालं? हा ह्याला इलेक्ट्रिसिटी गेली, बघा पहिल्यांदा ते मोटर ला इलेक्ट्रिसिटी गेली, मोटर काय आहे? एक मॅकॅनिकल एनर्जी आहे, बरोबर,
त्यानंतर हा पंखा बिंगू लागला, बरोबर। हा पंखा त्यानंतर बिंगू लागला। एक रिअल एक्झाम्पल देण्यासाठी मी घेतलेला आहे खास तुमच्याकरिता। ओके बघा, डबल आणखीन स्विच ऑन केलं, कारण या स्विचमधून या वायरमधून इलेक्ट्रिसिटी गेली आणि त्यानंतर हा जो पंखा आहे तो ऑन झाला। ओके, ही मेकॅनिकल एनर्जीचं देखील एक्झाम्पल आपण दिलं की जी काही ओके त्यानंतर आणि किंवा एक तुम्ही जनरेटर बघितलं असेल, जर जनरेटर बघितलं असेल तर तो जनरेटर भिंगतो बघा या टाईपने, त्यामध्ये काही पत्ते असतात अशा पद्धतीनं आणि असा पट्टा असतो आणि आतमध्ये काहीतरी वर्किंग असते। ओके, तर ती मशीन जी भिंगते, ओके जी मशीन भिंगते तर त्याला मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतात, बरोबर। मेकॅनिकल एनर्जी जी आहे तर ती स्वतःला ट्रान्सफर करते, बरोबर। एनर्जी जी आहे तर ती स्वतःला काय करते, ट्रान्सफर करत असते, बदलत असते, बरोबर। एनर्जी ती जनरेटर काय आहे, एक मशीन आहे, बरोबर, जसं की मी सांगितलं। किंवा आपण एक मागे देखील उदाहरण बघितलं होतं की काय हे की हे भिंगत आहे, ओके, हे यातील मशीन काय आहे, की यातली इंजिन काय आहे, ते एक मशीन आहे, ओके, त्याला एनर्जी मिळाली की ते भिंगलं, ओके, त्या पद्धतीनं। आय होप तुम्हाला हे कळलेलं असेल, तरी मी नोट्समध्ये तुम्हाला देणारच आहे लिहू, बरोबर। ओके, तर आय होप तुम्हाला हे कळलेलं असेल, ओके, नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला आणखीन बेस्ट एक्सप्लेनेशन करेल नेक्स्ट लेक्चरमध्ये। ओके, तर जसं की आता बघा एक्झाम्पल आणखीन देखील आपण घेऊ शकतो, तर एक पुढे देखील मी एक्झाम्पल घेतलेलं आहे। ओके, तर ट्रान्सफर ऑफ एनर्जी, एक समजा ट्रान्सफर होती एनर्जी, हे तर आपल्याला कळलं। जसं की समजा ही एनर्जी आहे, ती एका एनर्जीमधून दुसऱ्या याच्यात ट्रान्सफर होते, तिसऱ्या याच्यात, पण ही जे आहे ती एनर्जी ट्रान्सफर होते, ओके, एकाला याच्यावर, ओके, इथून याला समजा ही झाली, या इथून ट्रान्सफर होते एनर्जी। समजा हा सेल आहे, हा सेलमधून इथे एनर्जी गेली, त्यानंतर फॅन, यात फॅन मोटर आहे, त्यातून दे ही गेली, ओके, त्या फॅनच्या मोटरला पहिल्यांदा एनर्जी गेली आणि मग नंतर फॅन भिंगला, हे देखील आपण बघितलं। ओके, जसं की जेठालाल कधी कधी माहीत असेल तुम्हाला जे स्क्रीनवर लिहिलेलं आहे, तर या महाशनायांवर कधी कधी जेठालाल हावी होतात, बरोबर, तेही यासोबत असताना। ओके, तर मी इथे काही जास्त बोलू शकत नाही, पण ओके, ते ट्रान्सफर ऑफ एनर्जीवरून मला आठवलं। तर तसं आपलं पुष्पभाऊचं सूप आहे, सिंगल, जे सिंगल नाही पण शिवल्ली आहे लाईफमध्ये, ओके, वन पर्सन ओनली वन, शिवल्लीसाठी तो कट्टर आहे पुष्पाभाऊ, काही म्हणा पण पुष्पाभाऊ शिवल्लीसोबत कट्टर आहे, तसं जेठालाल नाही बबितासोबत, ठीक आहे, दयासोबत, ओके, याच्यासोबत कट्टर नाही, हा दम देता। तर बघा, ट्रान्सफर ऑफ एनर्जीचं एक बेस्ट एक्झाम्पल मी इथं घेतलेलं आहे। ट्रान्सफर ऑफ एनर्जी, जर बघा आपण टी व्ही, जर आपण येथे स्विच आहे बघा, हा स्विचमध्ये आपण जो काही पिन आहे, हे पिन याच्यामध्ये घातली आणि स्विच ऑन केलं, तर टी व्ही जे आहे, टी व्ही चालू होते, बरोबर। टी व्ही चालू झाल्यावर यामधून साऊंड दिसतो, येतो साऊंड येतो, बरोबर, साऊंड येतो, तर इथे साऊंड एनर्जी देखील झाली, बरोबर, साऊंड एनर्जी देखील इथे झाली,
नंतर लाईट देखील दिसते आपल्याला, याच्यातून चित्र दिसतात. इथे लाईट एनर्जी देखील तयार झाली, बरोबर. लाऊट लाईट एनर्जीमध्ये देखील कन्वर्जन झालं याचं ट्रान्सफर, आणि साऊंड एनर्जीमध्ये देखील झालं. आता मेकॅनिकल एनर्जीमध्ये बघूयात आपण. मेकॅनिकल समजा हा जनरेटर, मी तुम्हाला एक मागं देखील एक्झाम्पल दिलं होतं इथे, ओके, एस सी एल ए वगैरे. त्याच पद्धतीनं पुढं देखील आपण घेऊयात. ओके, माझं एवढंच मोठं की तुम्हाला कन्सेप्ट एकदम बेस्ट समजला पाहिजे. ओके, तर बघा आता ही जे आहे हे जनरेटर आहे, मेकॅनिकल एनर्जी हा जनरेटर आहे. आणि ओके, हा जनरेटर आहे, हा जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते हे तर आपल्याला माहिती आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जशी ह्या बल्बाला मिळाली, हा बल्ब काय झाला, बल्ब जळू लागला. ओके, बल्ब किंवा बल्ब लागला याला इलेक्ट्रिक एनर्जी देखील असं म्हणतो आपण. ओके, त्यानंतर केमिकल एनर्जी हे तर तुम्हाला काही नाही आहे, जसं की आपण याच्यात पेट्रोल भरलं, ओके, आणि याच्यात काय असतात मशिनी वगैरे असतात, तर त्याला ती एनर्जी मिळाली, मेकॅनिकल एनर्जी देखील असं म्हणतात. जसं की हे काही आपल्या लक्षात म्हणजे हे काही नाही आहे, तुम्हाला याच्यावर काही हे करू नका. ओके, पण पुढं समजा तुम्ही जेवण केलं, ओके, ते देखील एक हेच आहे केमिकल जे हे. तर जेवण केल्यानंतर तुम्ही सायकल वगैरे चालवता, तर ती तुम्हाला एनर्जी मिळते. ती एनर्जी तुम्ही कुठे यूज करताय, पायंडलवर, यार्डबेलवर. इथे देखील काय आहे, मेकॅनिकल एनर्जीज देखील तयार होते. त्यानंतर इथे काय आहे, समजा एक जेवण बनवायचं आहे, इथे आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली, याला आपण इलेक्ट्रिसिटी दिली, बरोबर. इथे काय होतो, हीट तयार होतो, इथे जेवण तयार होतं, बरोबर. इथे काय तयार होतं, जेवण तयार होतं या ठिकाणी. तर इथे जेवण तयार झालं, तर इथे आतमध्ये याच्या एक हीट देखील तयार होते, बरोबर. इथे हीट एनर्जीचं देखील आलं. आता इथे बॅटरी जी आहे, तर इथे सीएल, तर इथे हीट एनर्जी तयार झाली, बरोबर. आता इथे बॅटरी जी आहे, एक बॅटरीमधून जर सेल जर बॅटरीमध्ये टाकलं, ओके, हे जे सेल आहे हे जे याच्यामध्ये टाकलं, तर इथे आपल्याला फ्लॅश लाईट दिसते, ओके, लाईट येते. तर इथे देखील इलेक्ट्रिक एनर्जी होते यार. ओके, आय होप हे तुम्हाला कळलं असेल या चार्टवरून. जर नसेल कळलं तर व्हिडिओ रिपीट बघा. ओके, ट्रान्सफर ऑफ एनर्जी हे तुम्हाला एकदम बेस्ट कळेल असेल. त्यानंतर किंवा समजा ओके, तर वाइंड एनर्जी माझी फेवरेट एनर्जी, जे फेवरेट टॉपिक आहे, असं काही नसतं शिक्षकांचं फेवरेट वगैरे, पण तरीही माझा पर्सनल बघा. वाइंड एनर्जी जी आहे, तर ही आता हा गोल गोल कशामुळे बघतो मी, याला प्रॅक्टिकली तर कधी लांबून बघितलं आहे, ओके, याला लांबून असे पवनचक्के जे आहेत याला मी लांबून बघितलेलं आहे, पण जवळ जाऊन कधी आणखीन तर कधी बघितलेलं नाही आहे जवळ जाऊन. ओके, तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघेल. तर याला काय होतं, या ठिकाणी वारं, जसं समजा याला वारं मिळतं, ओके, ज्या पद्धतीने याला वारं मिळतं, समजा याला वारं मिळू लागलं या ठिकाणी, ओके, तर हा भिंगतो गोल 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 भिंगतो. त्याला लांबून बघितलेलं आहे. ओके, तर आमच्या इकडून पुण्याला जाताना एक आहे अशा पद्धतीचं, ओके, पवनचक्की. तर हे जे आहे याला वारं मिळाल्यानंतर हा काय भिंगतो, गोल गोल भिंगतो, ओके, आणि त्यामुळे हे भिंगतो. याच्यामध्ये खूप मोठमोठ्या मशीन असतात, ती मशीन म्हणजे त्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी, आणि याच्यातून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ओके, तर हे इलेक्ट्रिसिटी जे आहे ते आपण रेग्युलर हीटर वगैरे जे आहे तर ते यूज करण्यासाठी करतो. ओके, हे असले याच्यामधून पुन्हा ट्रान्सफर होते. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल की हे वाऱ्यामुळं होते वाइंड एनर्जी. वाइंड एनर्जीमध्ये बघा या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी देखील येते, कारण यामध्ये मशिनी आहेत, बरोबर. यामध्ये काय आहे, मशिनी आहेत. मशिनी म्हणजे काय आलं, मेकॅनिकल एनर्जी, आणि यातून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. म्हणजे इथे काय आले, इलेक्ट्रिक एनर्जी. पहिल्यांदा याच्यात आली वाइंड एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी एवढी आली.
तर मित्रांनो, ही बघा, ही वाऱ्याने मी जसं सांगितलं की वाइंड एनर्जी काय होते, वाऱ्याने हे काय होतं या ठिकाणी, हे वाऱ्याने गोल गोल भिंती पवन चक्की, ओके, ही वाऱ्याने जी आहे गोल गोल भिंती, आणि यातून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. यात फर्स्ट ऑफ ऑल काय होतं बघा, मी पुढं देखील सांगतो. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, यात वाइंड एनर्जी जी आहे, वाइंड एनर्जी एनर्जी वाइंड एनर्जी टू मॅकॅनिकल एनर्जी का नव्हते, कारण यात मशीनी वगैरे असतात. बघू शकता या ठिकाणी हे मशीन आहे, बरोबर, ओके. तर या ठिकाणी मॅकॅनिकल एनर्जी हे होणार, ओके, मॅकॅनिकल एनर्जी पहिल्यांदा वाइंड एनर्जीमधून मॅकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर होणार, मॅकॅनिकल एनर्जीमधून पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार, पहिल्यांदा वाइंड एनर्जीमधून याच्याकडे, ओके. हा आहे आपला जेठालाल टू इन वन, ओके, दोन्हींना सोबत मॅनेज करणार मॅकॅनिकल एनर्जी. वाइंड एनर्जीला घेतो आणि इलेक्ट्रिकलला हे करतो. वाइंड एनर्जी पहिल्यांदा मॅकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर होते, नंतर मॅकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकमध्ये होते, ओके, या पद्धतीनं होते, बरोबर. आय होप तुम्हाला कळलेलं असेल. आता त्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे काय आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हां, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे बघा, इथे आपल्याला एक इलेक्ट्रिक डेफिनेशन दिलेलं आहे की एनर्जी जी आहे तर आता बघा, एनर्जी जी आहे, हे डेफिनेशन वाचून घ्या तुम्ही, ओके. तर काय सांगितलं आहे की आता बघा, की जी एनर्जी आहे तर ती कोणाला क्रिएटही करता येत नाही, क्रिएटही करू शकत नाहीत आपण, आणि ती आपण डिस्ट्रॉय देखील करू शकत नाही, पण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये टाकू शकतो आपण, ओके. जसं की तुम्ही जेवण केलं, ओके, त्यातून जी एनर्जी आली ती आपण तुम्ही समजा सायकल चालवता, तर सायकल चालवण्यासाठी पॅंडल चालवण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते, ती एनर्जी तुम्ही त्या पॅंडलवर लावतात. या जेवणातून एनर्जी तुमच्या याच्यात आली, याच्यातून या पॅंडलमध्ये एनर्जी गेली, एनर्जीचं काय झालं, कन्वर्ट ट्रान्सफर झालं, ओके. एनर्जी काय झाली, कन्वर्जन झाली, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी गेली, बरोबर. पण एनर्जी काय नष्ट झाली का, नाही. एनर्जी तुम्ही क्रिएट केली का, नाही. एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये गेली, जेवणातून तुमच्या याच्याकडे तुम्ही जेवला, त्यात आली एनर्जी, त्यानंतर तुम्ही पॅंडल सायकल चालवताना पॅंडल भिंगवला, त्यात आली एनर्जी, ओके. जसं की समजा एक पुढे एक एक्झाम्पल, ओके, हा, ते देखील उलट दाखवायचं. पण अगोदर समजा हा पुष्पाबाऊ आहे, पुष्पाबाऊनी आपल्या जेवण केलं, ओके. पुष्पाबाई काय खात आहे तो तुम्हाला काय माहित नाही, पण पुष्पाबाऊनी जेवण केलं, आणि इथं आहे श्रीवल्ली, ओके, ही श्रीवल्लीचं घर आहे. इथं श्रीवल्ली आज बाहेर बसली, आज श्रीवल्ली पुष्पावर खुश आहे, हां, कारण पुष्पाने श्रीवल्लीला मोगरा दिलाय, मोगरा. आणि इथं आहे पुष्पाभाऊ, पुष्पाभाऊनी काय केलं, जेवण केलं, आणि पुष्पाभाऊ काय केलं, पळत गेला, रोडे पळत गेला पुष्पाभाऊ याच्याकडे. ह्या पळण्यासाठी त्याला काय लागली, एनर्जी लागली, बरोबर. त्यांनी एनर्जी खर्च कुठे केली, पळण्यासाठी एनर्जी खर्च केली, बरोबर. आणि श्रीवल्लीला काय दिला, त्यांनी मोगरा दिला, बरोबर. श्रीवल्लींनी ते त्याच्या केसात लावला, बरोबर. तर या ठिकाणी या पळण्यासाठी त्याला काय लागली, एनर्जी. त्याने एनर्जी कुठून घेतली, इथून फूड फॉर्ममधून घेतली, ओके. त्यानंतर त्यांनी पळण्यासाठी त्याची जी काही एनर्जी आहे तर ती खर्च केली, बरोबर. त्यांनी इथं पळण्यासाठी त्यांनी एनर्जी खर्च केली, बरोबर. आय होप हे तुम्हाला कळलेलं असेल. एक आपण जस्ट एंटरटेनमेंटसाठी एक व्हिडिओ बघूयात, बोर झालं असेल तुम्हाला आता, ओके, ओके. तर तुम्हाला बोर झालेलं असेल तर त्याकरिता एक आपण व्हिडिओ बघूयात. आता या इथे साऊंड वाढवायचा आहे,
इमेजिन करा इथे सायन्सचं कोणतं प्रॅक्टिकल आहे. इथे काय झालं हे मी एक्सप्लेन करणार नाही आहे, तुम्हीच बघा. आता बघा, समजा इथे हा पेंडुलम आहे. सध्या तर तुम्हाला पेंडुलम वगैरे काही माहीत नसेल, जर माहीत असेल तर, जर बघितलं असेल तर तुम्ही बघा. तर बघा, आता या ठिकाणी हा जो या ठिकाणी जो किंग तर जी या ठिकाणी जी काही पेंडुलम होतं, या ठिकाणी पेंडुलम होतं जसं की, तर ते पेंडुलम जे आहे तर ते पेंडुलम बघू शकता कशा पद्धतीनं होतं, या पद्धतीनं. ओके, या पद्धतीनं एक पेंडुलम या ठिकाणी याला अटॅच झालं तर तो पेंडुलम दुसरं या ठिकाणाहून हे व्हायचा. ओके, तर याची एनर्जी जी आहे ते कन्व्हर्जेशन व्हायचं. ओके, तर आपण कुठं होतो, हां, तर एनर्जी जी आहे ती एनर्जी बघा, एनर्जी कॅन बी नायदर बी क्रिएटेड ऑर नायदर बी डिस्ट्रॉय. म्हणजे एनर्जी जी आहे तर ती क्रिएटही करता येत नाही आणि डिस्ट्रॉय देखील करता येत नाही. इट इज अ कन्व्हर्टेड टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. जसं की मी म्हटलं तुम्हाला की एका फॉर्ममधून एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते, बरोबर. त्या पद्धतीनं या ठिकाणी एनर्जी बघा. त्यानंतर दिस इज द अमाऊंट ऑफ युनिव्हर्सल. तर हे युनिव्हर्सलमध्ये प्रत्येक ठिकाणी हाच कन्सेप्ट लागू होतो. ओके, की एनर्जी जी आहे तर ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जात आहे, पण त्याला आपण क्रिएटही करू शकत नाही आणि त्याला आपण डिस्ट्रॉय देखील करू शकत नाही, बरोबर. जसं की तुम्ही हा तुम्हाला एकदम बेस्ट पद्धतीनं पुढं बघायचं आहे तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी नक्की सांगेल. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की आता ही एनर्जी काय असते, की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, की जरी परीक्षेमध्ये पेपरमध्ये आलं तेवढे डेफिनेशन छापा. ओके, आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. ही एनर्जी हॅज बीन एनर्जी जे आहे ती क्रिएटही करता येत नाही, ते तुमच्या भाषेत लिहू शकता तुम्ही. ओके, एनर्जी जी आहे क्रिएटही करता येत नाही आणि एनर्जी जी आहे डिस्ट्रॉयही करता येत नाही. ओके, त्यानंतर आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर प्लीज द आणि तुमच्या कमेंट मात्र प्रतिक्रिया मात्र नक्की सांगा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज, बाय.